नमस्कार कसे आहात बरे आहात ना अजय श्री महाकाल मी तुमच्या सर्वांत लाडकी शिवलक्ष्मी आणि हे आहेत लाडके सरकार आणि हा आहे मॅनेजर शुभम लंबाटे सॉरी लांबट आणि आपण फिरतो आहोत यांच्या सोबत हे आहेत माझे दीर तेजस भाऊ छालटे आणि आपण आदिशक्ती महामाया पराशक्ती आदिमाया साडेतीन शक्तीपीठातली कुलस्वामिनी महाराष्ट्राची अखंड महाराष्ट्राची कुलदैवत तुळजाभवानी दर्शन घेतलेलं आहे. तुळजाभवानी दर्शन घेतल्यानंतर आपल्याला त्याच तुळजापुरामध्ये एक छोटी भवानी भेटलेली आहे. तुम्ही व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलाच. सोबतच पार्वतीचंच एक स्वरूप अर्थात धाकली बहीण छोटी बहीण म्हणजेच येडेश्वरीचं दर्शन घेतलेलं आहे येरमाळ्याच्या येडेश्वरीचं. तर त्या दर्शनानंतर आपण आज निघालेलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अर्थात अक्कलकोटचे राजाधिराज आणि सर्वांच्या मनामध्ये एक पवित्र स्थान भरून शांती प्रदान करणारे अध्यात्माचे गुरु आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाला आपण निघालेलो आहोत. हो, परंतु दर्शनाला जाण्या अगोदरच सोलापुरात इकडे आल्यानंतर खूप सारे फॅन्स मिळाले मला आणि मिळाले म्हणजे ते आहेत आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे जसं जसं मला शक्य आहे ज्यांच्या ज्यांच्यासोबत माझी कनेक्टिव्हिटी होते आहे कॉन्टॅक्ट होतो आहे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे कुणाकडे चहा कुणाकडे नाश्ता कुणाकडे जेवण कुणाकडे डिनर अशा पद्धतीने सगळ्या सोयीसुविधा चालू आहेत आणि त्यामुळे मी खरंच खूप हॅप्पी आहे की तुम्ही एवढं प्रेम करता राहू माझ्यावर. थँक्यू सो मच मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. मी अक्कलकोटला जात असतानाच मी सांगितलं होतं व्हिडिओतनं की मी अक्कलकोट सोलापूरमधनं जाणार आहे. तर मला सोलापूरमधनं एक कॉल आला होता आणि सोलापूरमधनं मला आलेलं आहे जेवणासाठी आमंत्रण आणि आम्ही अक्कलकोटला जाण्या अगोदर सोलापुरात गाडी वळवलेली आहे सिटीमध्ये आणि आता एका ठिकाणी आपण चाललो आहोत जेवणासाठी. सर्वजण सरकारांच्या आवडीचं जेवण बनवतात असं सरकारांचं म्हणणं आहे बरोबर का सरकार का बरं हा म्हणजे पण तुमच्या आवडीचं जेवण असतं मी ते तुम्हाला आवडीने बनवून सारते बरोबर. आणि रंगपंचमीचा दिवस आहे तुळजापुरातली रंगपंचमी एन्जॉय केल्यानंतर आता फॅन लोकांची जेवणाची पंचपक्वानाची ताटं खाण्याची वेळ आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आपण कुणाकडे चाललो आहे आणि ते कधीपासून व्हिडिओ पाहतात नक्की पहा शेवटपर्यंत. नाही कसला त्रास प्रेम करणाऱ्या लोकांपर्यंत जाताना त्रास झाला तरी चालतो. थरथर कापते तू सगळ्यांचं असंच का होतं मला कळत नाही. आपल्या प्रेम करणारे आपल्या समोर दिसले की मग जरा एक्साइटेड तर होणार असं काही आहे का काय नाही होणार भवानीच्या मनात असलं की सगळं काही होत. आणि आपण आलेलो आहोत सोलापुरातल्या आपल्या एका सबस्क्रायबरकडे आणि आता मी तुम्हाला त्यांना भेटवणारच आहे पण त्या तत्पूर्वी आपण करणार आहोत फास्ट जेवण कारण आम्हाला लागलेले आहे भूक. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आणि येस जेवणासाठी आहे एक वेगळ्या पद्धतीचे प्रकार. हे आहे पालकाचं गरगट्ट हा आहे मसाला भात हे मोस्ट फेवरेट सगळीकडे असणारं भरलेलं वांगं ही आहे एक अस्सल सोलापुरी शेंगदाणा चटणी चपाती आणि हिरवी काकडी सोबतच पापड. चला या जेवायला मी तुम्हाला दाखवणार आहे आपण कोणाकडे आलो आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या जेवायला. भूक लागली आणि मिरिंडा आणि छान पद्धतीने जेवण झालेलं आहे पालक गरगट्ट आणि शेंगदाणा चटणी. आणि मी फर्स्ट टाइम होता हा माझा की मी घरगुती अशी शेंगदाणा चटणी खाल्ली होती. भरलेलं वांगं तर तुम्हाला माहिती आहे ऑलमोस्ट जिथे जिथे जेवणाचं आमंत्रण होतं तिथे तिथे होतं. आणि या घरगुती चवीमागे एका घरगुती गृहिणीचा हात आहे. हो येस मी तुम्हाला दाखवणार आहे आपण कुणाकडे आलेलो आहोत. त्यांचंही एक यूट्यूब चॅनल आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. त्यांचं नाव आहे सुनीता गृहिणी स्पेशल आणि गृहिणी स्पेशल म्हणून त्यांनी ब्लाऊज शिवण्याच्या कला वगैरे आणि डिझाईन्स या सगळ्या पद्धतीचं त्यामध्ये हे केलेलं आहे.
तर ह्या आहेत सुनीता. आणि काय वाटतं, कशाला बोलवलं मला, का वाटतं तुम्हाला मला बोलवलं पाहिजे होतं? कि मी तुमचे व्हिडिओ बघत होते, मला खूप छान वाटायचं. मग तुम्ही सोलापूरला जेव्हा येणार आहात असं कळायला, तेव्हा मला खूप छान पण वाटलं आणि खूप आनंद पण वाटला की मी ज्यांच्यावर प्रेम करते त्यांनी माझ्या घरी यावं असं मला वाटत होतं. आणि त्यांनी आले, मला खूप छान वाटलं असं. आणि आल्यानंतर तुमच्या चॅनल बद्दल पण थोडस प्रेक्षकांना सांगावं तुम्ही. तर माझं चॅनल आहे शिलाई बद्दल, जे घरगुती गृहिणी बाहेर न जाता घरात बसून शिकू शकते त्यासाठी मी हा चॅनल काढलेला आहे. आणि माझं चॅनलचं नाव आहे सुनीता गृहिणी स्पेशल. तर हे नाव का ठेवायचं कारण, तर प्रत्येक घरातली गृहिणी स्पेशल असते आणि तिला स्पेशल बनवण्याचा आपल्यासारखीच गृहिणी करू शकते, म्हणून मी या चॅनलचं असं नाव ठेवलेलं आहे. सर्वांनी लाईक करा, सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे, कारण महिला दिनाचा पंधरवडा चालू आहे आणि आपण आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार देऊन आल्यानंतर अशा ठिकाणी गृहिणीला स्पेशल समजणाऱ्या सुनीता जाधव यांच्याकडे आज आपण आहोत जेवणासाठी. आणि सुंदर अशा पद्धतीने जेवण झालंय. त्यांच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. घरात बसल्या बसल्या नवीन काहीतरी शिकायचं असेल तर स्पेशल असलेल्या प्रत्येक गृहिणीने या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत, पण जाण्याआधीही तुमच्यासाठी काहीतरी खास आहे, तो व्हिडिओ पाहत राहा. सगळ्यांच्या साड्या दिसते, तुला माहिती असेल. ही मोठी बहीण आहे, ही दिराची मुलगी. मोगरा आहे का? मोगऱ्याचा वास्तव मोगऱ्यासारखा चालतो. मोगऱ्याचा मोगऱ्याचा आहे का? म्हणजे असं हे थँक यू. आणि अशा पद्धतीने आपण अनिता जाधव नाही सुनीता जाधव स्पेशल गृहिणीला भेटल्यानंतर आणि त्यांच्याकडची सुंदर अशी भेट मिळाल्यानंतर निघालो आहोत अक्कलकोटच्या दिशेने. तर अक्कलकोटमध्ये तुम्ही मला भेटण्यासाठी इच्छुक असाल तर नक्की भेटूयात. आणि अक्कलकोटवरून मी येणार आहे येस मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीला. तर सगळ्यांनी जेजुरीमध्ये भेटणाऱ्यांनी लवकर लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.